Srinath's online YouTube channel. To get the latest video, subscribe on this channel. आज आपण मॉडर्न पिरियोडिक टेबल बघणार आहोत. त्या टेबल बघण्यासाठी टेबलचे जे कंस्ट्रक्शन केले ते कोणत्या बेसिस वरती केले त्यासाठी आपण आधी त्याचा लॉ बघूया. मॉडर्न पिरियोडिक लॉ. आता हा जो लॉ आहे तो स्टेट करण्याच्या आधी हा जो लॉ आहे हा हेनरी मॉसले ह्या सायंटिस्टने काय केलं आहे, स्टेट केलं आहे. व ही कन्सेप्ट कशी आली, जेव्हा मेंडेलियन पिरियोडिक टेबल कन्स्ट्रक्ट करण्यात आला तेव्हा ॲटम मध्ये ॲटमच्या इंटेरियर पार्ट मध्ये काय अवेलेबल आहे किंवा काय असतं, इलेक्ट्रॉन असतात, प्रोटॉन असतात वगैरे हे माहिती नव्हतं. जेव्हा ॲटम मध्ये इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतात असे डिस्कवर झालं किंवा आफ्टर कन्स्ट्रक्शन ऑफ मेंडेलियन पिरियोडिक टेबल, त्यानंतर इलेक्ट्रॉन जे आहेत ते इलेक्ट्रॉन आणि त्याचप्रमाणे त्यामध्ये असलेले ॲटॉमिक नंबर याचं रिलेशन दाखवण्यात आलं. व आता हे रिलेशन दाखवण्यासाठी 1913 इंग्लिश सायंटिस्ट हेनरी मॉसले यांनी एक एक्सपेरिमेंट केला बाय युझिंग एक्सरे. त्यामध्ये सांगितलं की ॲटॉमिक नंबर जो आहे तो म्हणजे काय की पॉझिटिव्ह चार्ज त्या ॲटम मध्ये काय प्रेझेंट म्हणजे तो असेल ॲटॉमिक नंबर, किंवा नंबर ऑफ प्रोटॉन विच इज प्रेझेंट इन द न्यूक्लियस ऑफ ॲन इलेमेंट, त्या इलेमेंटच्या न्यूक्लियस मध्ये किंवा त्या ॲटमच्या न्यूक्लियस मध्ये जे जो प्रोटॉन असेल म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज असेल तो म्हणजे काय असणार आहे, ॲटॉमिक नंबर. व त्यावरनं असं कन्सिडर करण्यात आलं की जर इलेमेंट क्लासिफाय करायचे असतील तर ते इलेमेंट जसं आपण बघितलं डोबेरॉन ड्रायड असेल, डोबेरॉन ड्रायड मध्ये त्यांनी फंडामेंटल प्रॉपर्टी काय वापरली आहे, डोबेरॉन ड्रायड त्यामध्ये फंडामेंटल प्रॉपर्टी वापरली आहे ॲटॉमिक मास. सर्व जे इलेमेंट आहे नॉन इलेमेंट ते कशानुसार अरेंज केले, इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मास म्हणजे फंडामेंटल प्रॉपर्टी ॲटॉमिक मास वापरली आहे. त्यानंतर पुढे न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव, न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव त्यामध्येही इलेमेंट्स कशानुसार अरेंज केले किंवा कोणत्या प्रॉपर्टीज कशामध्ये डिस्कस करण्यात आल्या त्याला अरेंज करण्यात आलं इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मासनुसार. त्याचप्रमाणे त्याचे केमिकल आणि फिजिकल प्रॉपर्टी स्टडी करण्यात आले आणि त्यावरनं न्यूलँड्सने काय केलं, इलेमेंट क्लासिफाय करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पुढे मेंडेलियन या सायंटिस्टने इलेमेंट क्लासिफाय केले पिरियोडिक टेबल. जे इलेमेंट क्लासिफाय केले ते कोणाच्या बेसिसवरती, ऑन द बेसिस ऑफ ॲटॉमिक मास. सर्व इलेमेंट इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मासनुसार अरेंज केले. पण आता यामध्ये जर बघितले या ठिकाणी काय वापरले, ॲटॉमिक मास ॲज अ फंडामेंटल प्रॉपर्टी वापरली. पण मॉडर्न पिरियोडिक टेबल मध्ये कोणती फंडामेंटल प्रॉपर्टी वापरली आहे, ॲटॉमिक नंबर. ॲटॉमिक नंबर सर्व वापर इथे त्यांनी केले आपले माहिती आहे. ॲटॉमिक नंबर म्हणजे काय, नंबर ऑफ प्रोटॉन प्रेझेंट इन ॲन ॲटम म्हणजे काय झालं, ॲटॉमिक नंबर. जो कशाने डिनोट करतात, कॅपिटल झेड ने, तो आहे ॲटॉमिक नंबर. मग त्यावरनं मॉडर्न पिरियोडिक लॉ स्टेट करण्यात आला. लॉ काय, प्रॉपर्टी ऑफ इलेमेंट आर अ पिरियोडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक नंबर. म्हणजे जे ह्या टेबलमध्ये जे इलेमेंट आहेत ते कोणाच्या बेसिसवरती अरेंज करण्यात आले, ॲटॉमिक नंबरच्या बेसिसवरती. जसं आपण प्रिव्हियसली बघितलं डोबेरॉन असेल, न्यूलँड्स असतील, त्याचप्रमाणे मेंडेलियन असतील, ह्या सर्वांनी ॲज अ फंडामेंटल प्रॉपर्टी म्हणून ॲटॉमिक मासचा विचार केलेला आहे. आता आपण मॉडर्न पिरियोडिक टेबल बघूया. मॉडर्न पिरियोडिक टेबलमध्ये इलेमेंट्स जे आहेत ते कशाप्रकारे अरेंज केले, इलेमेंट्स अरेंज इन अन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक नंबर. जसं आपण मॉडर्न पिरियोडिक लॉ बघितला, प्रॉपर्टीज ऑफ इलेमेंट आर पिरियोडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक नंबर, म्हणजे फंडामेंटल प्रॉपर्टी कोणती वापरली आहे, ॲटॉमिक नंबर. म्हणून सर्व जे नॉन इलेमेंट होते, जे डिस्कवर झालेले इलेमेंट होते, ते
सर्व कशा प्रकार अरेंज के लिए इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देयर एटोमिक नंबर. त्यानंतर प्रॉपर्टीज ऑफ इलिमेंट्स कैन बी प्रेडिक्टेड मोर एक्यूरेटली विथ द हेल्प ऑफ मॉडर्न पीरियोडिक टेबल फॉर्म ऑन द बेसिस ऑफ एटोमिक नंबर. आपण बघितले मॉडर्न पीरियोडिक टेबल जो आहे तो कोणाच्या बेसिस वरती फॉर्म करण्यात आला आहे, बाय यूजिंग एटॉमिक नंबर एज अ फंडामेंटल प्रॉपर्टी. त्यामुळे काय झालं, याच्या प्रेडिक्टेड प्रॉपर्टी होत्या ह्या काय निघाल्या, करेक्ट निघाल्या. त्यानंतर ऑल्सो कॉल्ड ॲज लॉग फॉर्म ऑफ द पिरियडिक टेबल, मॉडर्न पिरियडिक टेबलला अजून एका नावाने ओळखलं जातं, ते म्हणजे काय, लॉग फॉर्म ऑफ द पिरियडिक टेबल. देन मोस्ट ऑफ ड्रॉबॅक्स ऑफ मेंडेलियस पिरियडिक टेबल, जे ड्रॉबॅक होते त्याचे मेंडेलियस पिरियडिक टेबल जे अपीयर टू बी रिमूव एस्केप पोजिशन ऑफ हायड्रोजन. आता जर आपण बघितलं जे ड्रॉबॅक्स होते मेंडेलियमचे, जे फोर ड्रॉबॅक्स होते त्यामधले तीन ड्रॉबॅक्स काय झाले, रिमूव्ह झाले. पण फक्त कोणता ड्रॉबॅक एक जो ॲज इट इज मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये राहतो, म्हणजे काय, पोजिशन ऑफ हायड्रोजन. बाकी रिमेनिंग थ्री पण काय झाले, ड्रॉबॅक्स रिमूव्ह झाले. शोज द रिलेशन बिटवीन ॲटॉमिक नंबर ऑफ इलेमेंट अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. मग ह्या हा जो मॉडर्न पिरियडिक टेबल आहे हा कसं रिलेशन दाखवतो, ॲटॉमिक नंबरचं आणि त्याचप्रमाणे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशनचं. जे तुम्ही प्रिव्हियस स्टँडर्डमध्ये बघितलं आहे कशाप्रकारे इलेक्ट्रॉन कॉन्फिग्रेशन होतं, त्या इलेमेंटची व्हॅलन्सी किंवा तो कोण किती नंबरचे किती शेल ऑक्युपाय करतंय, हे आपण त्यावरनं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन. तुम्हाला जर ॲटॉमिक नंबर माहिती असेल तर तुम्ही त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन काढू शकता, आणि बाय युजिंग दिस इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन वी कॅन कॅल्क्युलेट द व्हॅलन्सी ऑफ दॅट इलेमेंट. अशा प्रकारे हे काय झालं, त्याने बेसिक थिंग्स ज्या आहेत त्या कशासाठी वापरल्या, मॉडर्न पिरियोडिक टेबल कन्स्ट्रक्ट करण्यासाठी. यानंतर आपण बघूया स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पिरियोडिक टेबल. स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पिरियोडिक टेबल, आता ह्या मॉडर्न पिरियोडिक टेबलमध्ये काय काय इन्क्लूड आहे आपण बघूया. सेवन हॉरिझॉन्टल रोज कॉल्ड पिरियड्स 1 to 7. मॉडर्न पिरियोडिक टेबलमध्ये 7 हॉरिझॉन्टल, म्हणजे हॉरिझॉन्टल काय आहे, रोज आहे, आणि त्या रोजला काय म्हटलं जातं, पिरियड्स. म्हणून त्याला काय नंबर कुठून दिलेली, 1 to 7, फ्रॉम 1 to 7. देन 18 व्हर्टिकल कॉलम्स कॉल्ड ग्रुप्स 1 to 18. 18 काय व्हर्टिकल कॉलम्स आहे, त्या कॉलम्सला काय म्हटलं जातं, ग्रुप्स, आणि म्हणून त्या ग्रुप्सला नेम कुठून दिले आहे, 1 to 18. जसं आपण मेंडेलियन पिरियडिक टेबलमध्ये बघितलं होतं, सिमिलर वेने किंवा थोडाफार प्रमाणात तो पॅटर्नमध्ये काय केलं आहे, फॉलो. जसं हॉरिझॉन्टल रोज असेल त्याला पिरियड्स म्हणतात, आणि व्हर्टिकल कॉलम असतात त्याला काय म्हणतात, ग्रुप्स. पिरियड्स 7 आहे 1 to 7, आणि ग्रुप्स किती आहे, 1 to 18. देन अरेंजमेंट ऑफ द पिरियड्स अँड ग्रुप्स रिझल्ट इन टू फॉर्मेशन ऑफ बॉक्सेस. पिरियड आणि ग्रुप्सचं कॉम्बिनेशन जर केलं हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल, तर काय तयार होतो, एक बॉक्स तयार होतो. त्याच बॉक्सला आपण काय म्हणतो, मॉडर्न पिरियडिक टेबल. ॲटॉमिक नंबर्स आर सिरियली इंडिकेटेड इन अप्पर पार्ट ऑफ द बॉक्स. आता बघा ते जे बॉक्स तयार झालेले आहेत त्या बॉक्सच्या अप्पर पार्टला, हा बॉक्स आहे एका इलेमेंटचा, या इलेमेंटच्या अप्पर पार्टला इथे काय, सिरियल नंबर. जो सिरियल नंबर म्हणजेच काय, त्या इलेमेंटचा काय असणार आहे, ॲटॉमिक नंबर. इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक नंबरनुसार आपण सर्व इलेमेंट काय केले, अरेंज केले, आणि म्हणून तो ॲटॉमिक नंबर काय करतो, सिरियल नंबर म्हणून पण इंडिकेट केला जातो, आणि तो कुठे राईट केला जातो, त्या इलेमेंट ज्या बॉक्समध्ये आहे, सपोज हा एखादा इलेमेंट आहे, त्या इलेमेंटचा ॲटॉमिक नंबर कुठे राईट केला जाईल, अप्पर पार्टला त्या बॉक्सच्या. त्यानंतर इच बॉक्स
101 एलिमेंट एका बॉक्स मध्ये फक्त एकच एलिमेंट काय केला जातो प्लेस केला जातो अपार्ट फ्रॉम सिमेंट रो आता हे जे आपण सिमेंट रोज बघितले होते त्याला काय म्हणतात पीरियड्स म्हणजे पीरियड्स सोडून टू रोज आर शोन सेपरेटली ऍट द बॉटम ऑफ पीरियडिक टेबल कॉल्ड लेंथेनेड सीरीज एंड एक्टिनाइड सीरीज रिस्पेक्टिवली सेवन रोज जे आहे ते सेवन रोज सोडून म्हणजे ते पीरियड्स सोडून बॉटमला पीरियडिक टेबलच्या बॉटमला दोन काय रोज आहेत त्यातल्या पहिला जो रो आहे त्याला काय म्हणतात एक्टिनाइड लेंथेनाइड सीरीज आणि दुसरी जो रो आहे त्याला काय म्हणतात एक्टिनाइड सीरीज अशा ह्या दोन सीरीज कुठे आहेत त्या ह्या सेवन रोजच्या व्यतिरिक्त ऍट द बॉटम ऑफ दिस पीरियड त्यानंतर 118 एलिमेंट्स अरेंज इन मॉडर्न पीरियडिक टेबल इन्क्लूड द टू सीरीज आता जेव्हा मॉडर्न पीरियडिक टेबल कन्स्ट्रक्ट करण्यात आला किंवा रिसेंटली आपण जर बघितलं तर मोस्ट ऑफ 118 एलिमेंट काय डिस्कवर आहे आणि ते परफेक्टली त्या मॉडर्न पीरियडिक टेबलमध्ये काय करण्यात आले अरेंज करण्यात आले आणि म्हणून जर बघितलं हे जे रोज आहे सेवन रोज त्या व्यतिरिक्त बॉटमला जे दोन सीरीज आहे लॅन्थेनाइड आणि ऍक्टिनाइड सीरीज ह्या दोन्हींचे मिळून टोटल किती बॉक्सेस 118 बॉक्सेस आहे आणि म्हणून 118 इलेमेंट त्या मॉडर्न पीरियडिक टेबलमध्ये काय करण्यात आले इन्क्लूड करण्यात आले एंटायर पीरियडिक टेबल डिवाइडेड इंटू फोर ब्लॉक्स जो मॉडर्न पीरियडिक टेबल आहे पूर्ण कन्स्ट्रक्ट केले 118 इलेमेंटचा तो फोर ब्लॉकमध्ये डिवाइड झाला आहे एस ब्लॉक पी ब्लॉक डी ब्लॉक अँड एफ ब्लॉक जसं आपण बघितलं त्यामध्ये सेवन पीरियड्स आहे 1 to 7 आणि त्याचप्रमाणे 18 ग्रुप्स आहे मग त्या ग्रुप्सनुसार कोणता ग्रुप कोणत्या ब्लॉकमध्ये बिलॉंग करतो ते आपण बघूया एस ब्लॉक जो आहे त्यामध्ये ग्रुप 1 and 2 मध्ये जेवढे इलिमेंट आहे ते कोणत्या ब्लॉकमध्ये बिलॉंग करतात एस ब्लॉकमध्ये पी ब्लॉकमध्ये ग्रुप 13 to 18 मध्ये जेवढे इलिमेंट्स बिलॉंग करतात ते कोणत्या ब्लॉकमध्ये येतात पी ब्लॉकमध्ये देन डी ब्लॉक इलिमेंट म्हणजे कोणते ग्रुप 3 to 12 मध्ये इन्क्लूड असलेले जे इलिमेंट असतील त्यांना डी ब्लॉकमध्ये काय केलं जातं टाकले जातं त्यानंतर डी ब्लॉकचे जे इलिमेंट आहे त्या सर्व इलिमेंटला ट्रान्झिशन इलिमेंट या नावानेही ओळखलं जातं त्यानंतर शेवटचा ब्लॉक आहे तो म्हणजे एफ ब्लॉक त्या एफ ब्लॉकमध्ये लॅन्थेनाइड आणि ऍक्टिनाइड सीरीज बिलॉंग करतात ज्या की त्या टेबलच्या काय आहे बॉटमला आहे अशा प्रकारे एस ब्लॉक पी ब्लॉक डी ब्लॉक आणि एफ ब्लॉकमध्ये वेगवेगळे ग्रुप्स काय इन्क्लूड आहे त्यानंतर झिगझॅग लाईन कॅन बी ड्रॉन इन पी ब्लॉक पी जो ब्लॉक आहे हा ज्याच्यामध्ये ग्रुप काय 13 to 18 यामध्ये एक झिगझॅग लाईन दिलेली ती झिगझॅग लाईन काय करते तर जे ट्रॅडिशनली इलिमेंट क्लासिफाय केले ट्रॅडिशनली क्लासिफाय केलेले इलिमेंट म्हणजे कोणते कोणत्या क्लासिफिकेशनच्या बेसिसवरती मेटल नॉन मेटल अँड मेटल हे जे ट्रॅडिशनली क्लासिफाय केलेले जे एलिमेंट आहे मग ते कशाप्रकारे क्लिअरली तुम्हाला त्या टेबलमध्ये दिसतात तर बाय युझिंग झिगझॅग लाईन थ्री ट्रॅडिशनल टाईप्स ऑफ इलिमेंट्स क्लिअरली सीन इन मॉडर्न पीरियडिक टेबल विथ द हेल्प ऑफ झिगझॅग लाईन ही झिगझॅग लाईन जी आहे जी आपण पी ब्लॉकमध्ये ड्रॉ केलेली आहे त्यामुळे मेटल कुठे आहे नॉन मेटल कुठे आहे मेटलॉइड कुठे आहे त्या मॉडर्न पीरियडिक टेबलमध्ये ही आपल्याला क्लिअरली त्यावरनं आयडेंटिफाय करता येतं मेटलॉइड्स अलॉंग ऑर्डर ऑफ झिगझॅग लाईन ज्या जो बॉक्स असेल ज्या बॉक्सने ही झिगझॅग लाईन दिलेली आहे त्या बॉक्समध्ये कंटेन असलेले जे एलिमेंट आहे ते म्हणजे कोणते मेटलॉइड त्यानंतर मेटल्स ऑन लेफ्ट साइड ऑफ झिगझॅग लाईन ही जी झिगझॅग लाईन आहे त्या झिगझॅग लाईनच्या लेफ्ट हँड साइडला काय मेटल
अपन जर बघितलं की अशा प्रकारे झिगझॅग लाईन आहे, त्याच्या लेफ्ट हँड साइडला काय आहे? मेटल, मेटल्स कशामध्ये? मॉडर्न पिरियोडिक टेबल मध्ये. आणि त्याचप्रमाणे राईट हँड साइडला आहे नॉन मेटल्स. अशा प्रकारे आपण मॉडर्न पिरियोडिक टेबल मध्ये तीन प्रकारे जे ट्रॅडिशनल टाइप आहे एलिमेंट क्लासिफिकेशन चे ते आयडेंटिफाय करू शकतो. झिगझॅग लाईन ज्या बॉक्सेसच्या अलॉग आहे ते जे असणार आहे ते काय असणार आहे? मेटल राईट. तर झिगझॅग लाईनच्या लेफ्ट हँड साइडला असणारे मेटल्स आणि राईट हँड साइडला असणारे नॉन मेटल्स, हे आहे स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पिरियोडिक टेबल. डू यू नो युरेनियम हॅज ॲटॉमिक नंबर 92. ऑल द एलिमेंट्स बियॉन्ड युरेनियम विथ ॲटॉमिक नंबर्स 93 to 118 आर मॅग्नेट. आता आपण मॉडर्न पिरियोडिक टेबलमध्ये बघितलं टोटल 118 बॉक्सेस आहे. त्या 118 बॉक्सेसमध्ये 118 एलिमेंट प्लेस केलेले आहेत. पण त्यामध्ये युरेनियम जो आहे ज्याचा ॲटॉमिक नंबर 92 आहे तिथपर्यंतच एलिमेंट काय झालेले? फॉर्म झाले. त्यानंतर असलेले जे एलिमेंट आहे फ्रॉम ॲटॉमिक नंबर 93 to 118 ते सर्व एलिमेंट्स काय? मॅनमेड. ऑल दीज एलिमेंट्स आर रेडिएक्टिव्ह अँड अनस्टेबल अँड हॅव अ व्हेरी शॉर्ट लाईफ. ते जे एलिमेंट आहे मॅनमेड ते काय? अनस्टेबल. आणि त्यामुळे त्याची लाईफ स्पॅन जो आहे तो काय? फार कमी. हा आहे मॉडर्न पिरियोडिक टेबल. जर आपण बघितलं हेनरी मोसेले यांनी हा टेबल काय केला आहे? कन्स्ट्रक्ट केला आहे. पण यासाठी वापरली जाणारी बेसिक प्रॉपर्टी आहे ॲटॉमिक नंबर. मग आता यामध्ये प्रत्येक बॉक्समध्ये जर आपण बघितलं अप्पर पार्टला जे नंबर इंडिकेट केले सिरियली हे काय? ॲटॉमिक नंबर. सर्व एलिमेंट इन्क्रीझिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक नंबरनुसार अरेंज केलेले आहेत. फॉर एक्झाम्पल हायड्रोजन, हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर आहे 1. त्यानंतर हेलियम, त्याचा ॲटॉमिक नंबर आहे 2. थर्ड नंबर आहे लिथियम, Li. अशा प्रकारे सर्व एलिमेंट 118 इलिमेंटसाठी हा टेबल काय करण्यात आला? कन्स्ट्रक्ट. मग आता ह्या टेबलमध्ये जर बघितलं प्रत्येक बॉक्समध्ये इलिमेंटचा सिम्बॉल दिलेला आहे. जसं हायड्रोजन असेल H हा त्याचा सिम्बॉल आहे. त्यानंतर त्याखाली त्याचं नेम आणि त्याखाली ॲटॉमिक नंबर. इथे फॉर्मॅट दिलं ॲटॉमिक नंबर अप्पर पार्टला राईट केलं जातं अप्पर कॉर्नरला. त्यानंतर त्या एलिमेंटचा सिम्बॉल, सिम्बॉलखाली त्याचं नेम आणि त्यानंतर ॲटॉमिक मास एनलिस्ट केलेले आहे. आता फर्स्ट स्टार्टिंगपासून आपण स्ट्रक्चर बघितलं तर आपल्याला दिलेले आहे की जे हॉरिझॉन्टल रोज आहे, रोज बघितले आपण 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 ह्या ज्या हॉरिझॉन्टल रोज आहेत याला काय म्हटलं जातं? पिरियड. म्हणून इथे 7 पिरियड्स आहेत. का? तर मग ह्या हॉरिझॉन्टल लाईन किती आहेत? इथे 7 आहे. म्हणून याला काय? पिरियड फ्रॉम 1 to 7. त्याचप्रमाणे हे जे व्हर्टिकल कॉलम आहेत त्याला नेम दिलेलं आहे त्यांनी 1, 2, 3, 4 अप टू कुठपर्यंत आहे? ते 18 पर्यंत. म्हणून हे जे व्हर्टिकल कॉलम आहे याला काय म्हटलं जातं? ग्रुप. असे 1 to 18 काय आहेत? ग्रुप. त्याचप्रमाणे हा जो टेबल बघितला आपण याच्या बॉटमला हे ज्या दोन सिरीज आहेत याला सिरीज असं म्हणतात. पहिली सिरीज जी आहे जी स्टारने डिनोट केली त्याला लँथेनाईड सिरीज असं म्हणतात आणि जी हॅशने डिनोट केलेली आहे तिला म्हणतात ॲक्टिनाईड सिरीज. मग आता हे जे ग्रुप्स आहे, व्हर्टिकल ग्रुप्स आहे आणि हॉरिझॉन्टल कॉलम आहे, यांचं मिळून काय झाला? बॉक्सेस तयार झाले. त्या प्रत्येक बॉक्समध्ये एक सिंगल एलिमेंट काय केलं आहे? प्लेस. एलिमेंट प्लेस केल्यानंतर एलिमेंटचे जे अप्पर कॉर्नरला जो नंबर आहे तो म्हणजे काय? ॲटॉमिक नंबर. तो सिरियली काय केला जातो? त्या एलिमेंटला इंडिकेट करतो. फॉर एक्झाम्पल हायड्रोजन ॲटॉमिक नंबर 1 प्लेस ॲट 1 नंबर. त्यानंतर हेलियम ॲटॉमिक नंबर 2 सेकंड एलिमेंट ऑफ मॉडर्न पिरियोडिक टेबल. अशा प्रकारे सर्व एलिमेंट सिरियली काय केले? ॲटॉमिक नंबरनुसार अरेंज केले गेले. त्याचप्रमाणे जर आपण बघितलं हा जो टेबल आहे ह्या टेबलमध्ये 4 ब्लॉक्स आहे. हे जे ग्रुप्स आहे ते 4 ब्लॉकमध्ये काय करतं? डिवाईड. एस ब्लॉक, डी ब्लॉक, पी ब्लॉक आणि एफ ब्लॉक.
आता हे जे ब्लॉक्स आहे ह्या ब्लॉकमध्ये पर्टिक्युलर ग्रुप्स बिलॉन्ग करतात. एस ब्लॉकचा जर विचार केला तर एस ब्लॉकमध्ये ग्रुप वन आणि ग्रुप टूमध्ये जेवढे एलिमेंट आहे ते बिलॉन्ग करतात. त्यानंतर डी ब्लॉकमध्ये 3 to 12 पर्यंत जे एलिमेंट आहे ते बिलॉन्ग करतात. त्यानंतर पी ब्लॉकमध्ये 13 to 18 हे एलिमेंट बिलॉन्ग करतात. आणि त्यानंतर ज्या खाली बॉटमला ज्या दोन सिरीज आहे लँथेनाइट आणि ॲक्टिनाइट ह्या ए ब्लॉकमध्ये बिलॉन्ग करतात. असे आत्तापर्यंत नोन असलेले 118 इलिमेंट ह्या मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये आपल्यांना प्रत्येक बॉक्समध्ये फिल करताना दिसले किंवा ते परफेक्टली ते फिल करण्यात आले. त्यानंतर जर आपण बी ब्लॉकमध्ये बघितले तर ही काय केली झिगझॅग लाईन ड्रॉ केली. झिगझॅग लाईनमुळे काय झालं आहे की जे ट्रॅडिशनल टाईप आहे एलिमेंटचे जसं मेटल असेल नॉन मेटल असेल आणि मेटलाइड हे ह्या लाईनमुळे क्लिअरली आपल्या याच्यामध्ये दिसतात. आता ही जी झिगझॅग लाईन आहे ज्या बॉक्सच्या अलॉंग आहे ते आहे मेटलाइड आणि त्याचप्रमाणे ह्या झिगझॅग लाईनच्या लेफ्ट हँड साईडला हे जे सर्व आहे ते आहे मेटल आणि ह्या साईडला राईट हँड साईडला आहे नॉन मेटल. अशा प्रकारे हा हे काय झालं स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पिरियॉडिक टेबल ज्याने आपण इझिली ते एलिमेंट काय करू शकतो आयडेंटिफाय करू शकतो. आणि त्याचप्रमाणे आपण बघितले इथे मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये ॲटॉमिक नंबर्स आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशनचं रिलेशन दाखवलं आहे ते आपण नंतर बघूया.